मॅडम अहो लागलं नाही ना मॅडम. एकदा मी तुमच्या सोबत नव्हतो तर तुमचा ऍक्सिडेंट झाला, पण आता प्रत्येक क्षणी पावलो पावली हा इंद्रा तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला साधं खर्चटूही देणार नाही. इंद्राजी तुम्हाला बाबांचं वागणं थोडं सरप्राइझिंग नाही वाटत आहे? मॅडम मी तुम्हाला म्हणालो ना, सरांना आता माहिती आहे आपली छान मैत्री आहे ती. हो पण मॅडम ऐका, आधी तुम्ही पूर्णपणे बऱ्या व्हा, मग मी स्वतः देशपांडे सरांकडे येऊन त्यांच्याकडे तुमचा हात मागेन आणि सगळं खरं खरं सांगेन. मॅडम आता काय झालं? बाबांना सगळं खरं कळल्यावर ते कसे रिॲक्ट करणार आहेत? तुम्ही नका ना या सगळ्याचा ताण घेऊ मॅडम. तुम्ही आधी छान बऱ्या व्हा, मग आपण करू ना याच्यावर विचार. निघायचं? तुम्ही खरंच पावसाळा जवळ आलाय म्हणून घेतली का ही गाडी? तुम्हाला काय वाटत? तुम्ही काहीही करू शकता. लवकर चल, लवकर चल, लवकर चल. देवू भाऊजी आणि दीपू यायच्या आधी ना आपल्याला जाऊन फोटो काढायचे. चल 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 लवकर. काय झालं? हळू हळू हळू. काय झालं? गाडी खराब झाली. काय तुझी खटारा रे? बघ बघ चालू होते का? बघ बघतो. पटकन कर ना बाबा. हो छत्री पण उघडत नाहीये बघ. होतीये का सुरू? नाही होते सुरू. थांब ना जरा. काय रे तुझी खटारा ही? बेबू
तू येतोयस त्यांना तर मी रिक्षा घेऊन जाते. एक काम करतो ना, तुझ्यासाठी ना हेलिकॉप्टर मागवतो, चालेल? प्लीज हा प्लीज ना, लवकर कर ना. हे बघ ना, दीपू आणि भाऊजी जर पोहोचले ना तिथे तर मग आपली वेळ निघून जाईल रे. आपल्याला अशी संधी परत नाही मिळणार, पटकन चल. अगं थांब ग बाई, जरा सेल्फ खराब झालाय त्याचा, थांब जरा. तू ही ना खटाराच वापर. भाऊजींनी बघ नवीन कार घेतली आहे, घे ना एक नवीन कार प्लीज. तू पैसे देते देतेस का? नाही ना. मी रिक्षाने जाते, मी रिक्षाने जाते. तू येतोय का? मी जाऊ. भैया वो हॉस्पिटल के पास वाले गणपति मंदिर में लेना. तू येतोय का? नाही तुम्ही चालले. आलो आलो आलो. पटकन चल, पटकन चल, चल चल चल, चलो 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 भैया. गाडी तर बंद पडणारच होती. आले मोठे शाणे, इंदिरा आणि दीपिका मॅडमना त्रास द्यायला जात आहे. अरे हा सत्तू असताना इंदिरा आणि दीपिका मॅडमना कोणीच त्रास देऊ शकणार नाही. आता बघाच तुम्ही या दोघांची काय अवस्था करत होते. मॅडम ए सी वाढवू का? नाही ठीक आहे. काय मॅडम तुम्ही सांगितलं नाहीत मला तुम्हाला गाडी कशी वाटली ते. ठीक आहे, म्हणजे इतकं काही नाही की काही विशेष नाही. हो ना, मलाही ऍक्च्युली तसंच वाटतंय. एक काम करूया, आता लगेच शोरूमला जाऊ आणि सरळ नवीन गाडी घेऊन टाकू, ही बदलू. आओ ना, आओ इंद्राजी, नाही अगं आओ. मी मस्करी करत होते, छान आहे गाडी, काय नाही, छान आहे. नाही नाही, मला माहिती आहे मॅडम तुम्ही माझं मन राखण्यासाठी हे म्हणताय. आपण बदलू आता गाडी, ठरलं. हो काय बोलताय तुम्ही? मी खरंच म्हणते ना की आम्ही मस्करी करत होते, खरंच छान आहे गाडी, मला खूप आवड, रंग पण छान आहे, मस्त आहे. मॅडम तुम्हाला काय वाटत, मस्करी फक्त तुम्हालाच करता येते? खरंच टेन्शन देता मला. आता एसी वाढव. नको. नक्की ना, म्हणजे कम्फर्टेबल आहेत ना तुम्ही? हो. इंद्राजी आओ, हॉस्पिटल मागे गेलं. माहितीये मला, हॉस्पिटललाच जायचं ना आपल्याला डॉक्टरांकडे. आधी मंदिरात जातो. मंदिरात? त्याच काय ना मॅडम, तुम्ही जेव्हा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतात तेव्हा तुमच्या आयुष्यासाठी मी बाप्पाकडे प्रार्थना केली होती एका मंदिरात जाऊन. मग आता तुम्ही बऱ्या झालाय, तर आता त्या देवाकडे जायला हवं ना, त्याला दाखवण्यासाठी की याच त्या मॅडम आहेत ज्यांच्यासाठी मी तुझ्याशी भांडलो. नको नको ते बोललो, आता देवाचे आभार मानायला हवे ना. तुम्ही ना अशक्य आहात इंद्राजी. मॅडम जेव्हा दीपिका मॅडमचा प्रश्न असतो तेव्हा इंद्राच्या आयुष्यात अशक्य हा शब्दच नसतो. हे बेबू, मंदिर इकडे आणि तू रिक्षा एवढा लांब का थांबवली रे? अगं मला वाटलं मंदिर मागे. तुला काही कसं वाटतं रे मूर्ख? हे एवढं मोठं मंदिर तुला दिसलं नाही काहीतरी आपलं? हे कुत्री पण मागे लागली आपल्या. ऐक ना, एवढं पळवं लागलं. सानू मला पाणी दे ना. माझ्याकडे पाणी नाहीये आणि आता इथे आसपास काही पाणी पण नाही दिसत. पाणी नाही प्यायलं ना त्या मंदिराची जिने मी काही सोडू शकत नाही. बेबू बेबू, इथे माझ्या तोंडचं पाणी पळालंय आणि तुला पाणी हवंय का रे? चल ना, भाऊजी आणि दीपू येतील, पटकन पटकन चल ना लवकर. थांब का जरा, मला बसू दे इथे, पाय दुखायला लागलेत, खूप थकलोय मी. हं
पाऊस आला. कोण आहात तुम्ही? मी सत्तू. सत्तूनाथ महाराज. बालका, तुझ्या मनासारखं काहीच होत नाहीये. अरे तुझ्या मनात खूप काही आहे. तुझ्या हातात पैसा टिकत नाहीये. तू तुझ्या भावाचा राग राग करतोस. तुझी बायको तुला प्रेमाने बेबू असं म्हणते. बेबू यांना कसं समजलं? मला सगळ्यांच्याच मनातलं माहिती आहे. तुझ्याही मनातलं माहिती आहे. सांगू? हो सांगा सांगा ना. तू फाटकळ तोंडाची आहेस. कोणाचं काही ऐकून घेत नाहीस. सगळ्यांना नुसती बोलत सुटतेस. हा स्वतःच्या सख्या बहिणीचा राग राग करतेस. जळतेस तिच्यावर. काही काही काय बोलताय तुम्ही? हे मी चुकीचं बोललो? चुकीचं बोललो? नाही तुम्ही बरोबर बोलताय. बघ कार्तिक. हे असे मला माहिती आहे तुम्ही ते का आलाय ते. तुम्ही पुरावे गोळा करताय. तुम्हाला कसं समजलं? यांना कसं समजलं? आपण कशाला आलो? अरे तो देव सुद्धा तुमच्या कष्टाचे पुरावे मागतो, मगच तुमच्या पदरात दान टाकतो. चला कष्ट करायला सुरुवात करा. चला चला लवकर. आता ते येतील. गुंड येतील. ते गुंड येतात आणि इकडच्या भक्ताला लुटतात. चला 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 लवकर. चला लवकर चला. हळू. पण मी काय म्हणते तुम्हाला काय ग? हे बेब कुठे गेलं ते? सानू मला ना ते अवतारी पुरुष वाटतात. हो त्यांनी सांगितलं इथे गुंड येतात म्हणून. त्यामुळे तुम्ही वरती जा. चल त्याच्या आधी ना आपण जागा पकडूया. चल. सत्तूनाथ महाराज की जय. मी तर त्यांचा भक्त झालो आहे. अरे यार मी मुक्ताचा कॅमेरा घरीच विसरलो. तू मिळायस का? असं कसं काय विसरलास तू? मग आता काय करणार? हे एक काम कर, तुझ्या मोबाईल वरती शूट कर. माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काय? अगे पण 3% बॅटरी आहे. बॅटरी लो आहे माझी. मूर्खस का? एक काम कर, एक काम कर, तुझा फोन कर, खटपट कर. माझा हे माझा क्लच आणि फोन दोन्ही घरात राहिले. येत आहेत. व्हिडिओ काढ. व्हिडिओ हो काढतोय. मला खायला जाणं. मला खायला जाणं. मला मला खायला जाणं. मला देव बाहेर आले. मला भूक लागली. मला खायला जाणं. मला 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 खायला जाणं. मला खायला जाणं. मला हा बघ ना शूट करून देते मला. जास्ती पैसे दे. माझे मोबाईल अजून पैसे दे. जास्ती पैसे नाहीत माझ्याकडे. मला माहित. काम करतो. थांब. 100 रुपये. ठीक आहे. नाही नाही याने नाही होणार. अरे माझा मोबाईल.
वीडियो केला डिलीट अरे बैटरी पण बंद झाली बोंबला ए मोबाईल घ्या अरे अरे मोबाईल मोबाईल अरे बाबा अरे स्विच ऑफ झाला फोन तू जो चाहे वो मांग तो सही दिल से पुकारेगा तो सारी कायनात हाजिर होगी यहीं अरे बाबा मॅडम हे तेच बाबा आहेत ज्यांनी मला ह्या मंदिरात यायला सांगितलं होतं हॉस्पिटलच्या बाहेर भेटले होते बाबा मुझे तेरी मंजिल मिल गई इसी में मेरी खुशी है इसकी जरूरत नहीं है आप बड़ी नसीब वाली हो ऐसी मोहब्बत करने वाला आपकी जिंदगी में है मेरी दुआ हमेशा तुम जैसे मोहब्बत करने वालों के साथ रहेगी Mm-hmm.